नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। राणा दाम्पत्यानं हनुमान चालीसा पठण मातोश्री बाहेर येऊन करण्याचा निर्धार कायम ठेवलेला आहे, पाहूयात या संदर्भातल्या बातम्या। या संदर्भातली एक ब्रेकिंग न्यूज आता आपण पाहणार आहोत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीवर दाखल झाल्याची ही बातमी आहे। मातोश्री बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। मोठ्या संख्येने शिवसैनिक मातोश्री बाहेर जमलेले आहेत। जोरदार घोषणाबाजी शिवसैनिकांकडून सुरू आहे। शिवसेनेचे अनेक बड़े नेते पदाधिकारी देखील मातोश्री बाहेर आलेले होते। मातोश्रीवर सध्या या सगळ्या नेत्यांची चर्चा सुरू असल्याचं समजतंय। मुख्यमंत्री या सगळ्या नेत्यांसोबत चर्चा करतायत। राणा दाम्पत्याने उद्या सकाळी मातोश्री बाहेर येऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा आपला निर्धार बोलून दाखवलेला आहे, कायम ठेवलेला आहे। या अनुषंगाने उद्या नेमकी काय रणनीती ठरवायची आहे याबद्दलची चर्चा शिवसेनेच्या बड़ा नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांसोबत केली जाती आहे। ही दृश्य आपण पाहतो आहोत। सध्या मातोश्री बाहेरची दृश्य आहेत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीवर दाखल होतानाची ही दृश्य आहेत। या वेळेला शिवसेनेचे अनेक महत्त्वाचे मोठे नेते मंत्री पदाधिकारी उपस्थित असल्याचंही आपण पाहतो आहोत। दुसरीकडे आमदार रवी राणा यांनी उद्या सकाळी 9 वाजता मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचं सांगितलंय। मात्र यासोबतच पोलिसांना आपण सहकार्य करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। शिवसेना प्रमुखांच्या विचाराचे शिवसैनिक आमच्या सोबत हनुमान चालीसेचं पठण करतील असंही रवी राणा यांनी म्हटलंय। बाळासाहेब यांच्या विचारांचा शिवसैनिकांना विसर पडल्याचं सुद्धा रवी राणा यांनी म्हटलंय। 100 धमक्या मिळाल्या तरी हनुमान चालीसा वाचणारच असल्याचंही त्यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यावर संकट सुरू झालेली आहेत आणि ही विघ्न टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालीसा वाचावी असं आवाहन सुद्धा रवी राणा यांनी केलेलं आहे। त्या हनुमान जयंतीच्या शुभ पर्वावर काही जे शिवसैनिक आहे की महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहे मला माहीत नाही, पण बाळासाहेबांचे सैनिक नव्हते ते। ज्यांनी हनुमान चालीसाचा विरोध केला हनुमान जयंतीच्या शुभ पर्वावर, त्या ठिकाणी आमचा विरोध केला। मला असं वाटतं की ज्या ठिकाणी बाळासाहेबांची श्रद्धा आणि मातोश्री सगळे आपण हृदयामध्ये ठेवतो हिंदूंच्या नावाने, त्या ठिकाणी जर हनुमान चालीसा वाचाचा विरोध होत असेल तर मला असं वाटते उद्धव साहेब हिंदुत्व विसरलेले आहे आणि हिंदुत्वाची दिशा सोडून ते कुठेतरी दुसऱ्या दिशेने जाऊन या संपूर्ण महाराष्ट्राचं वाखोडं करत आहे। शिवसेनेला हिंदुत्व शिकवण्याचा शहाणपणा राणा दाम्पत्य म्हणा किंवा भाजपाने करू नये। आज पुन्हा एकदा सांगतो, भारतीय जनता पक्षाचे नेते राणांना शिखंडीसारखा वापर करून शिवसेनेवर बाण सोडण्याचा प्रयत्न करतायत। शिवसेनेचा धनुष्यबाण एवढं जबरदस्त ताकदवान आहे की अशा शिखंडीचा निपात करतील आणि आपलं जे महाराष्ट्राचं महाविकास आघाडी सरकार आहे हे चांगल्या पद्धतीने सुरू ठेवण्याचा प्रयत्न करतील। महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे आणि या विघ्न संपण्यासाठी हनुमान चालीसा वाचली पाहिजे आणि आज या ठिकाणी आम्ही जे आलो शांततेनं आणि धार्मिक आणि जर उद्देशाने या ठिकाणी आलेलो आहे आणि हनुमान चालीसाचं वाचन मातोश्रीवर आम्हाला करायचं आहे। या उद्देशानं उद्या आम्ही 9 वाजता तिथे जाणार आहे आणि या ठिकाणी पोलीस विभागाची आम्हाला नोटीससुद्धा या ठिकाणी आलेली आहे। त्यांनी नोटीस जे दिलेली आहे 149 कलमनुसार की आपण बाहेर पडू नका, तिथे कायदा सुव्यवस्था बिघडेल। माध्यमातून आम्हाला कळते की उद्या येणार बोलतायत। आमचं सामान्य शिवसैनिकांचं त्यांना विनंती आहे की पोकळ आव्हानं देणं बंद करा। मातोश्री हे प्रत्येक शिवसैनिकासाठी मंदिरा समान आहे, देवळा समान आहे। कुणी जर आमच्या देवळावर आक्रमण करण्याची भाषा करणार असेल तर शिवसैनिक हा आक्रमक होईलच। त्यांनी आता उद्याची वेळ दिली आहे, उद्या देखील शिवसैनिक इकडे उपस्थित राहतील। त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी येऊन दाखवावं, त्यांना महाप्रसाद हा शिवसैनिक दिल्याशिवाय राहणार नाही। देखिए, बंटी आणि बबली अगर पहुंचे है तो हमें कोई ऐतराज नहीं है। ये जो स्टंट बाजी है, फिल्म के लोग है, ये फिल्मी लोग है,
ये स्टंटबाजी या मार्केटिंग करना उनका काम है सबका, और बीजेपी को अब ऐसे लोगों की जरूरत पड़ती है अपने मार्केटिंग के लिए। मला असं वाटते संजय राऊत ज्यांना मी पोपटच म्हणते, सकाळ उठल्याबरोबर पत्रकारांना बोलवणं आणि काही ना काही भाषा बोलणं त्याच्यात काही तथ्य नाही आहे। ते जरी किती म्हणत असन की आम्ही देवाचं नाव स्मरण करत आहे म्हणून आम्ही भाजपाच्या बाजूनी आहे, आम्हाला कोणाच्या बाजूनी जाण्यासाठी देवाचं नाव स्मरण करण्यासाठी कोणी शिकवू नये। कोणाचा आहे आम्ही इंडिपेंडंट लढतो आहे आणि आम्ही सोमवारी सुद्धा लढणार आहे। तुम्ही ज्याच्या भरोशे आम्हाला सांगत की भाजपचा पाठिंबा आमच्या पाठीशी आहे, तुम्ही कोणाच्या भरोशे निवडून आले आहे, तुमचे मेंबर किती लोक भाजपच्या भरोश्यात गेले आहे। जर आपण सगळे भाषण पाहिले पहिले दिवशीपासून जे मंचावर लाखो लोकांचे समोर ते नेहमी आवाहन करत होते की मी माझे हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करत आहे, त्यांना मी कोणाला घाबरणार नाही, पाकिस्तानाला खुल्ला आवाम त्यांनी ऐलान केला होता तेव्हा ते लढले, तर आम्ही आमचे धर्माचा प्रचार प्रसार करण्यामध्ये सुव्यवस्था कुठे बिघडते, तेव्हा नाही बिघडली, तर आमच्या म्हणण्याने काही सुव्यवस्था बिघडणार? कायदा सुव्यवस्था बिघडवण्याची ज्यांनी सुपारी घेतलेली आहे त्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून हे जे सगळे चाळे केले जातात हे चाळे माकड चाळे आहेत, त्यामुळे त्या माकड चाळ्यांना वेळीच थांबवणं ही काळाची गरज आहे।